पूर्णा दुपारच्या 2:00 बुलेटिनमध्ये स्वागत. पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. बातमी मुंबईतल्या नालासोपाऱ्यातली आहे. नालासोपाऱ्यामध्ये एसटी चालकाला दुचाकी स्वारानं मारहाण केलेली आहे. एसटी चालक दुचाकीवर थुंकल्याचा आरोप करत चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यातला हा प्रकार आहे. मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर येतोय. या प्रकरणी दुचाकी स्वार आणि त्याच्या पत्नी विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एसटी चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे. तो दुचाकीवर थुंकला, याचा रागाने नालासोपाऱ्यामध्ये एकाने एसटी चालकाला मारहाण केलेली आहे. तुळींज इथली ही घटना आहे. त्याला शिवीगाळ केली आणि नंतर मारहाण करण्यात आली आहे. आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांना अधिक विचारूया. विजय, दुचाकीवर आपल्यावर थुंकला म्हणून राग मनात धरून या एसटी चालकाला मारहाण झाली असं कळत आहे, काय अपडेट आहे? सुवर्ण, आज सकाळच्या सुमारास ठाण्यावरून नालासोपाऱ्याला ही एसटी आली होती आणि या ठिकाणी राधाकृष्ण हॉटेल जवळ या ठिकाणी जे ब्रिज आहे या ब्रिजच्या दरम्यान या ठिकाणी जे प्रवासी होते त्याच्यातला कोणीतरी थुंकल्याचा चालक आहे व्यवहारे याने सांगितलं आहे. परंतु जो दुचाकी स्वार होता त्याला वाटलं की ह्या ड्रायव्हर त्यांच्यावरती थुंकला, त्यामुळे त्याने गाडी अडवून आणि त्या गाडीतल्या चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याने पाण्याच्या बाटलीने त्याला जोरदार मारहाण केली. या मारहाणीचा सध्या व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे आणि या प्रकरणी एसटी आगारातील चालकाने तुळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील कारवाई सुरू आहे. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी विजय देसाई माहिती देत होते. तुळींज इथं या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. लवजिहाद विरोधी कायद्याच्या मागणीकरता मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला असून तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रात समारोप झालेला आहे. त्याचा या मोर्चाचा समारोप मुंबईमध्ये हिंदू जन संघटनांचा हा मोर्चा लवजिहाद विरोधात हिंदू जनाक्रोश मोर्चा असं आपण याला म्हणू शकतो. भाजप नेतेसुद्धा यात सहभागी झालेले होते. हिंदू संघटनांनी हा एल्गार पुकारलेला होता. एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण मैदानात या मोर्चाचा समारोप झाला. ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्या वेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय. मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे आणि मुंबईकरांच्या हिंदू समाजाच्या भावना आहेत. जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाजच रस्त्यावर उतरलेला आहे. हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले. काय मागणी आहे? मागणी आहे लवजिहाद धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा. काही हिंदू समाजातील मुलींना घुस लावून प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय, हे चालणार नाही. हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा. लव जिहाद हे एक चेतावणी आहे. स्वतःला हिंदुत्व म्हणणारे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन त्यांनी जी परिस्थिती पैदा केली त्यामुळे हा आक्रोश आहे. आज फक्त आक्रोश व्यक्त होत आहे, लांबून झालं नाही थांबलं. ज्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण त्यांना फूस लावून देणं असे बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि या परिवारासाठी आणि या मुलींसाठी राज्यामध्ये तसा कुठला सबळ सक्षम कायदा नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा कायदा व्हावा ही आमची मागणी आहे. आणि आज तुम्ही लाखोंच्या संख्येने जे हिंदू बघतायत, मला विश्वास आहे लोकांचं लोकांसाठी लोकाभिमुख असलेलं शिंदे फडणवीसांचं सरकार
या मागणीकडे लक्ष देईल आणि महाराष्ट्रातही सक्षम असा लव जिहादचा कायदा येईल. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. विशाल, या मोर्चा संदर्भात काय सांगाल? भला मोठा असा हा मोर्चा होता, विराट असं म्हणता येईल असा हा मोर्चा होता? नक्की सुवर्णा, हिंदू सकल समाजाचा हा मोर्चा होता. जवळपास 40,000 पेक्षा अधिक लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. दोन प्रमुख मागण्या होत्या, त्या म्हणजे लव जिहाद आणि लँड जिहाद याबाबतीत विरोध दर्शवण्यासाठी आणि हा कायदा अस्तित्वात येण्यासाठी म्हणून हा मोर्चा जो आहे हा मुंबईत काढण्यात आला होता. खरं तर या मोर्चामध्ये भाजपचे नेते सुद्धा सहभागी झाले होते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सुद्धा काही नेते जे आहेत ते या मोर्चात सहभागी झाले होते. कामगार मैदान या ठिकाणी या मोर्चाची सांगता करण्यात आलेली आहे आणि नेमकी भूमिका काय आहे, कशा पद्धतीनं कशासाठी हा मोर्चा काढलाय, किती या गोष्टी महत्वाच्या आहेत हे पटवून देण्याचं काम जे आहे हे काही प्रमुख पक्षांनी ह्या हिंदू सकल मोर्चात जे लोक सहभागी झाले होते त्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या मोर्चाची सांगता झालेली आहे. मुंबईत विराट अशा पद्धतीचा हा मोर्चा जो आहे हा आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर गेले अनेक दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढून नेमकी हिंदू समाजाच्या बाबतीत काय फसवणूक होते किंवा कशा पद्धतीनं ह्या गोष्टी डोकवतायत हे पटवून देण्याचा प्रयत्न जो आहे हा हिंदुत्ववादी संघटनांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं केला जातो. आणि आज हा मोर्चा मुंबईत काढण्यात आला. मुंबईत या मोर्चाची सांगता झाली आणि एकंदरीत हिंदू समाजानं कसं सतर्क राहिलं पाहिजेत आणि याबाबतीत कायदा येण्यासाठी कोणत्या गोष्टींसाठी आक्रमक राहिलं पाहिजे याचं एक या भाषणांमध्ये जे आहे हे वक्त्यांकडनं मार्गदर्शन करण्यात आलं आणि या मुंबईत या कार्यक्रमाची जी आहे या मोर्चाची जी आहे ही सांगता करण्यात आली. सुवर्णा, फार आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.